सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त चौऱ्याण्णव वर्षीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम करहाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव होत आहे त्यातील एक आपल्या जिल्ह्यातील आदरणीय सांडू करहाळे यांचा सत्कार होणे हे आपले भाग्य आहे असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे म्हणाले महसूल राज्यमंत्री म्हणाले की ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सांडू कराळे बाबा यांचे स्वातंत्र्य लढ्यात आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात मोलाचे योगदान आहे त्यांच्या विचारांचा आपण आदर्श घेणे गरजेचे आहे आज कराळे बाबा यांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळणे हे आपले भाग्यच आहे असेही ते यावेळी म्हणाले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की आदरणीय सांडू कराळे यांचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान तर आहेच शिवाय निजाम राजवटीच्या विरोधात देखील त्यांनी लढा पुकारलेला आहे वाग्रोला लढाई तसेच करोडी लढाईमध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव होत आहे त्यातील एक आपल्या जिल्ह्यातील आदरणीय सांडू कराळे यांचा सत्कार होणे हे आपले भाग्य आहे त्यांच्या विचारांचे आचरण आजच्या तरुणांनी करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपनगराध्यक्ष अब्दुल समीर उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील तहसीलदार विक्रम राजपूत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाडे उपसभापती नंदकिशोर सहारे निल्लोडचे सरपंच पाचाबाई रेसवाल उपसरपंच विलास आहेर जयप्रकाश गोराडे अक्षय मगर रावसाहेब गोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा कोणत्याही लढ्यात एकच ध्येय होत ते म्हणजे देशासाठी प्राणाची आहुती देणे प्राणपणाला लावताना कधीही विचार केला नाही असे स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम कराळे सत्कार प्रसंगी म्हणाले अमोल नगरे एम न्यूज सिल्लोड